हॅलो स्टुडंट्स, आज आपण इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक क्लास घेत आहोत. आज आपण आपलं टेक्स्ट बुक जे आहे त्याच्यातून आपण सुरुवात करणार आहोत. युनिट 1.1 अ टीन एजर्स प्रेयर. हे बघा, इथे लिहिलेलं आहे अ टीन एजर्स प्रेयर. तर तुम्ही काय करायचं, पुस्तक उघडून बसायचंय. तर पहा, टीन एजर्स प्रेयर आज आपण घेणार आहोत. टीन एजर प्रेयर, ह्याच्यातला टीन एजर म्हणजे कोण? तर टीन एजर म्हणजे 13, 14, 15, 16, 17, 18 आणि 19 हा आहे टीन एजर. तर म्हणजे 13 ते 19 वर्षातली जी मुलं असतात किंवा मुली असतात, ही किशोरवयीनची मुलं असतात, यांच्यासाठी ही असलेली यांच्यापैकी ही प्रार्थना आहे आपल्याला असं म्हणावं लागेल. आता आपण पहिल्यांदा काय करूया, पोयम वाचून पाहूया. लेट अस रीड द पोयम. ओके, पेज नंबर 3. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग, डिसिजन्स आय मस्ट मेक, आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्क अंड रोड that leads to great distress. Please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right. Bring out the best in me. Help Lord to just say no when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. बघा, आता आपण मराठीत जाणून घेऊया याचा अर्थ काय आहे. ओके, ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. दररोज प्रत्येक दिवसाची सुरुवात ही नवीन होती, नवीन असते. डिसिजन्स आय मस्ट मेक, मला निर्णय घ्यावेच लागतील. मस्ट आलेलं आहे याच्यामध्ये, पहा, मस्ट म्हणजे च, घ्यावेच लागतील असा अर्थ होतो. आय एम द ओनली वन टू चूज अ रोड दॅट आय विल टेक. जो मार्ग निवडायचा आहे माझ्या आयुष्याचा, जो मला मार्ग निवडायचा तो मलाच निवडायचा आहे. म्हणजे इथे रोडचा अर्थ प्रत्यक्ष रोड असा होत नाही. इथे काय होतो, रोड म्हणजे रस्ता, म्हणजे असा रस्ता नाही की ह्या रस्त्यानं जाऊ का त्या रस्त्यानं जाऊ, असा रस्ता न म्हणता हा आयुष्याचा, जीवनाचा रस्ता म्हणतो. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. हे बघा, माझ्या जीवनाचा रस्ता मलाच मीच निवडू शकतो किंवा निवडू शकते. दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, जो कशाकडे जातो तो मार्ग, कुठे नेतो मला तो मार्ग, यशाकडे नेणारा असेल, जो मला यशाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे तो मार्ग मी निवडू शकते. पुढे काय म्हटलंय, ऑर टाकलेले, ऑरचा अर्थ असा आहे किंवा ट्रॅव्हल डाऊन द डार्क अंड रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस, असाही मार्ग निवडू शकते की ज्या मार्गातून मी काय करू शकेन, एखाद्या वाईट मार्गाने, चुकीच्या मार्गाने मी जाऊ शकेन, जाऊ शकते. कसा, म्हणजे आयुष्यात आपल्याला टीन एज मध्ये निवडत असताना आपल्याला दोन पाथ असतात, दोन मार्ग असतात. एक चांगला असतो तो आपल्याला नेहमी यशाकडे नेतो, आणि दुसरा वाईट असतो, त्या मार्गाने गेल्यानंतर आयुष्यात आपल्याला दुःख, त्रास आणि वेदना हे सहन करावे लागतात. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. बघा, प्लीज हे परमेश्वरा, हे देवा, माझे डोळे उघड, मला मदत कर. दॅट आय माइट क्लिअरली सी, ज्याच्यातून मी स्पष्टपणे पाहू शकेन, अगदी स्पष्टपणे मला दिसेल, याच्यासाठी मला माझे डोळे उघडण्यासाठी मला मदत कर. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, जे योग्य आहे, जे बरोबर आहे ते पाहण्यासाठी मला मदत कर. मला मदत कर देवा, की मला जे चांगलं आहे ते दिसण्यासाठी माझे डोळे उघड, मला मदत कर.
ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, म्हणजे माझ्यामध्ये सुद्धा ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत, उत्कृष्ट, बेस्ट म्हणजे काय आहे, उत्कृष्ट, अत्युत्कृष्ट ज्या माझ्या मना माझ्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा मला बाहेर आणून त्याच गोष्टीचा, चांगल्या गोष्टींचा वापर करण्यासाठी, चांगलं बघण्यासाठी, चांगल्या गोष्टी करण्यासाठी माझे डोळे घड. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन लाईफ दॅट इज, पुढे पहा काय म्हटलेलं आहे, हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे. काय म्हटलेलं आहे, हे देवा मला मदत कर ज्या वेळेस माझ्या मनामध्ये एखादी तीव्र वाईट इच्छा आली तर त्या इच्छेला नाकारण्याचं सामर्थ्य तू मला दे. मला मदत कर मला नाही म्हणण्याचं, वाईट गोष्टीसाठी नाकारण्याचं, नाही म्हणण्याचं सामर्थ्य मला दे. कारण टेम्पटेशन आयुष्यात पावलो पावली आपल्याला अनेक मोह होत असतात आणि त्या मोहाच्या आहारी जाण्यापासून मला स्वतःला वाचवण्यासाठी, त्याच्यासाठी मला नाही म्हणण्याचं, म्हणण्यासाठी मला तू मदत कर. That I might keep my body clean and fit for life each day. आणि याच वाईट गोष्टी किंवा तीव्र इच्छा आहे याला नाकारल्यामुळेच माझे शरीर आणि मन हे काय राहील, तंदुरुस्त राहील आणि दररोज एव्हरी डे प्रत्येक दिवस मी काय राहील, फिट राहील, तंदुरुस्त राहील. When my teen age years are over, I know that I will say that life is lived इट्स व्हेरी बेस्ट. ज्यावेळेस माझं हे टीन एज संपेल, माझं हे टीन एज जे आहे 13 to 19 एज आहे ते संपल्यानंतर मला असं वाटेल की खरंच मी काय केलेलं आहे, मी चांगलं आयुष्य जगलेलं आहे. विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी, तुझ्यासोबत पुढे चालण्यासाठी मी चांगलं आयुष्य जगलेलं आहे. दिस पोयम इज रिटन बाय जे मोर्स. ओके, आता बघा ह्याच्यामध्ये काही रायमिंग वर्ड्स आहेत. काय आहेत रायमिंग वर्ड्स आहेत, मला वाटतं सेकंड लाईन राईम्स विथ फोर्थ लाईन. फर्स्ट स्टँजामध्ये मेक टेक आहे, सेकंड स्टँजामध्ये सक्सेस डिस्ट्रेस आहे, त्यानंतर थर्डमध्ये सी मी असं रायमिंग आहे, आणि वे आणि डे असं रायमिंग फोर्थ स्टँजामध्ये आहे, आणि सी आणि मी हे लास्ट स्टँजामध्ये तुम्हाला रायमिंग वर्ड्स दिसून येतील. त्यानंतर याच्यामध्ये बघा काही फिगर्स ऑफ स्पीच असतील, तर फिगर्स ऑफ स्पीचमध्ये बघा तुम्ही, बघा याच्यामध्ये स्टांजा नंबर 2 थर्ड लाईन, और ट्रॅव्हल डाऊन द डार्कंड रोड असं म्हटलेलं आहे. डी साऊंड इज रिपीटेड फॉर 2 times. ओके, ड इज रिपीटेड फॉर 2 times अँड दॅट इज, दॅट मीन्स सिलेबल सिंगल सिलेबल इज रिपीट, इफ इज रिपीटेड दॅट इज ड किंवा क क किंवा के असं रिपीट झालं असेल किंवा असं असेल, तर अशा गोष्टीला आपण काय म्हणतो, अलिट्रेशन असं म्हणतो. म्हणजे एखादा अक्षर रिपीट झालं असेल तर त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगेन. ह्याच्यामध्ये कसं आलंय, डाऊन द डार्कंड रोड्स म्हणजे टू ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कंड रोड्स, ह्याच्यामध्ये फर्स्ट सिलेबल जे आहे ह्याच्यातलं डाऊन आणि डार्कंडचं डी आहे ती रिपीट झालेली आहे, त्यामुळे आपण ह्याला आपण काय म्हणतो, अलिट्रेशन म्हणजे अनुप्रास. एखाद्या ओळीतील अक्षर, पहिलं अक्षर भले बाकीचे शब्द वेगळे असतील पण एकाच पहिल्या अक्षरानं जर बाकीचे अक्षर बाकीचे शब्द सुरू होत असतील त्या शब्दांना काय म्हणतात, अलिट्रेशन किंवा अनुप्रास असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ मराठीत एक आपण खूप फेमस असं एक वाक्य, काकाच्या काकाने काकूच्या कपाटातील काळे कागर कात्रीने करा करा कापले. बरं, आता ह्याच्यामध्ये पहिलं अक्षर क आहे आणि ते बऱ्याच वेळेस रिपीट झाले पण प्रत्येक शब्द हा वेगळा आहे. तसंच ह्याच्यामध्ये डार्कंड आणि डाऊन हा काय आहे, डाऊन आणि डार्कंड जो दिलेला आहे तो ड इज रिपीटेड फॉर 2 times सो इट इज अलिट्रेशन. आणि त्यानंतर आपण बघतो की स्टँजा नंबर 4 लास्ट लाईन अँड फिट फॉर लाईफ इच डे असं आलेलं आहे, अँड फिट फॉर लाईफ इच डे असं आलेलं आहे. म्हणजेच फ इज रिपीटेड फॉर 2 times सो इट हिअर इज ऑल्सो अन अलिट्रेशन. This figure of speech is used here. So, and this poem is very good, is very nice poem for all teenagers and how they are praying and what are their prayers, what may be their prayers are there. And that G. Morse is written this poem very nicely and I think tumhala pan hi poem avadli asel, and jar tumhala hi poem avadli asel tar tumhi kay kara, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक
आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि टीनेजर ही प्रेयर जी आहे, विद्यार्थ्यांनी याचं काय करावं, व्यवस्थित प्रश्नोत्तर वगैरे लिहावीत. याच्या मागची जी प्रश्नोत्तर आहेत ती तर तुम्ही लिहाच. आणि याच्यावरती मी काय पाठवेन, तुम्हाला एक टेस्ट पाठवेन. म्हणजे 5 मार्काचं जे असतं आपल्याला पॅसेज असतो, मग मुलांना येतो परीक्षेमध्ये 10वीच्या मुलांना की 5 मार्कासाठी एक पोएमवरती एक हे येत असतो पॅसेज, तो आपण टाकूया. आणि जेणेकरून तुमची प्रॅक्टिस पण होईल आणि सराव पण होईल. आणि ती टेस्ट तुम्ही ऑनलाईन देणार आहात. ओके, ही टेस्ट सोडवल्यानंतर तुम्हाला काय होईल की तुम्हाला कळेल की आपल्याला कितपत कळलेलं आहे कितपत नाही. त्यामुळे काय करा, ही टेस्ट सोडवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.